आपण वेगवेगळ्या स्टॉकचं ॲनालिसिस ऑलरेडी केलं आहे, हवं तर तुम्ही ते आपल्या व्हिडिओजमध्ये जाऊन बघू शकता. वेगवेगळे सेक्टर असतील, वेगवेगळ्या कंपन्या असतील, त्याचं आपण ॲनालिसिस करत असतो. पण असं एक सेक्टर ज्यामध्ये कॉमनली सगळे लोक इन्व्हेस्ट नाही करत, म्हणजेच काय, समजा तुम्हाला फार्मामध्ये इन्व्हेस्ट करायचं तर आपण सर्च करतो फार्मा सेक्टर आणि स्पेसिफिक फार्मा स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो. आय टी सेक्टर आपण सर्च करतो, आय टी कंपन्यांमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो. बँकिंग स्टॉक सर्च करतो आणि बँकिंग स्टॉकमध्ये त्या पर्टिक्युलर इन्व्हेस्ट करतो. पण तसंच आपण काही AMC रिलेटेड कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे का? समजा तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे तर तुम्ही काय कराल, रिचमीवर जाल. जसं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकवर क्लिक कराल, reachme.com जाल, एखादा फंड निवडाल. जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, म्युच्युअल फंडच्या टॅबमध्ये जाऊन आपण हवा तो फंड निवडू शकतो आणि त्या पर्टिक्युलर फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. समजा मला HDFC हा फंड निवडायचा आहे किंवा SBI हा फंड निवडायचा आहे, त्याच्यामध्ये किती इन्व्हेस्ट करायचं हे मी इकडे पुट करून इन्व्हेस्ट करू शकतो. म्हणजेच काय, ओव्हरऑल मी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो आहे. जेव्हा तुम्ही रिचमीची निवड कराल तुम्हाला फुल सपोर्ट आमच्याकडून मिळेल, कुठला फंड निवडायचा, किती इन्व्हेस्ट करायचं, लमसम कसे ॲड करायचे, त्या AMC पण चांगले रिटर्न तुम्हाला कसे मिळतील हे सगळं आम्ही तुम्हाला सांगतो. बरं, हा विषय बाजूला गेला. आपण AMC ह्या इन्व्हेस्ट केलं, एखादा पर्टिक्युलर फंड निवडला आणि या सगळ्याची मॅनेजमेंट करते ही AMC असेट मॅनेजमेंट कंपनी. अशा वेगवेगळ्या असेट मॅनेजमेंट कंपनीज आहेत, जसं SBI आहे, ICICI आहे, तसंच HDFC आहे किंवा निपॉन आहे. या कंपन्या या सगळ्या पैशाला मॅनेज करतात आणि याचा अवेअरनेस आत्ता वाढतोय. म्युच्युअल फंड रिलेटेड खूप साऱ्या ॲड्स तुम्ही पाहिले असतील, TV वेगवेगळे क्रिकेटर येतात आणि म्युच्युअल फंड इज सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क, आणि ही लाईन प्रत्येकाला आता पाठ झाली आहे, कारण वारंवार या ॲड्स आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच काय, अवेअरनेस वाढतोय. मॅक्सिमम लोक आता याच्याकडे वळत आहेत, इन्व्हेस्टमेंट स्टॉक मार्केटच्या प्रोडक्टमध्ये होते, म्हणूनच या कंपन्यांची ग्रोथसुद्धा होते. मला याच्यामध्ये का बुलिशनेस अजून वाढतोय हा त्यांची बॅलन्स शीट आणि सगळ्या गोष्टी फंडामेंटल ॲनालिसिस केल्यावर मी सांगणारच आहे, त्याचबरोबर त्याचा चार्टचं सुद्धा आपण ॲनालिसिस करणार आहे. याच्यामध्ये ही कंपनी आहे HDFC असेट मॅनेजमेंट कंपनी. या कंपनीला मी जास्त प्रेफरन्स का देतो हे मी थोडंसं तुम्हाला पुढे सांगणार आहे. याचं मार्केट कॅपिटलायझेशन जर तुम्ही बघितलं तर 60,813 रुपयाचं आहे. करंट प्राईज याची चालू आहे 2854 रुपये. याने हाय बनवला होता 3359 रुपयाचा आणि लो बनवला होता 2070 रुपयाचा. डिव्हिडंड यील्ड आहे 1.19%. बुक व्हॅल्यू आहे 224 आणि PE रेशो 44.4. थोडासा PE रेशो जास्त आहे, पण सेक्टर PE सुद्धा याचा जास्तच आहे आणि थोडंसं आपण खाली कंपॅरिझन याचं बघणारच आहोत. आणि ROCE आहे 39.9, म्हणजे जवळपास 40% आहे. खूप चांगलं आपण याला म्हणू शकतो, खूप इम्प्रेसिव्ह आहे. आणि ROE सुद्धा 30.1 आहे. पीर कंपॅरिझन याचं काय सांगतं, बजाज फायनान्स बरोबर याला आपण कंपेअर करू शकतो. 6,228 याची स्टॉक प्राईज आहे. PE रेशोसुद्धा याचा 84.29 आहे. बजाज फिनसव जर तुम्ही बघितलं तर 55.56 आहे. SBI कार्ड 108 याचा PE रेशो आहे SBI कार्डचा. आणि SBI कार्डमध्ये अजूनसुद्धा लोक बुलिश आहेत. मुथूट फायनान्सला जर आपण कंपेअर केलं तर 16.4 PE रेशो आहे. मुथूट फायनान्ससुद्धा बुलिश आहे, अजून याच्यामध्ये चांगले ग्रोथ पाहायला मिळू शकते. पण आता आपण याच्याबद्दल डिस्कस नाही करणार आहोत, आपण डिस्कस करतो आहे HDFC AMC. याचा PE रेशो 44.3 आपल्याला पाहायला मिळतो. खूप जास्त आपण याला म्हणू शकतो, पण कंपेअर केलं तर याच्या पीर कंपॅरिझनबरोबर हे एक ॲव्हरेज PE रेशो याचा म्हणू शकतो, कारण पुढे जाऊन अजून आपल्याला याच्यामध्ये ग्रोथ पाहायला मिळणार आहे. सोबतच डिव्हिडंड यील्ड वगैरे आपण या सगळ्या गोष्टी कंपेअर केलेल्या आहेत. स्क्रीनवर तुम्ही याचं पीअर कंपॅरिझन करू शकता आणि अजून हवं तर पॉज करून कंपेअर करू शकता. आता महत्त्वाचा पॉईंट येतोय, क्वार्टरली रिझल्ट्स याचे काय सांगतात. आपण याला कंपेअर करणार आहोत सेल्स याचा काय सांगतोय. 2018 साली 480 कोटीचा सेल झाला होता आणि जून 2021 507 कोटी रुपयाचा. एक कन्सिस्टन्सी आहे याच्यामध्ये 2 वर्षामध्ये आपण म्हणू शकतो. एक्सपेन्सेस जर तुम्ही बघितले तर 215 कोटीपासून 126 कोटीपर्यंत एक्सपेन्सेस कमी होत गेलेत. इकडून बघू शकता 161 कोटी, 130 कोटी, 109 कोटी. याचं काय कारण आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. पण नेट प्रॉफिट आता डायरेक्ट आपण बघू, 206 कोटीपासून 335 कोटीपर्यंत पोहोचले. आता एक गोष्ट तुम्ही प्रामुख्याने बघितली असेल, सेल वाढतोय, सोबतच एक्सपेन्सेस कमी होत आहेत आणि नेट प्रॉफिटही वाढत आहे. नॉर्मली काय व्हायला पाहिजे, सेल जसा वाढेल तसे एक्सपेन्सेस पण वाढायला पाहिजेत, कारण
आपण सेल करतोय, सेल करण्यासाठी अजून जास्त सेल वाढल्यामुळे खर्च पण वाढत जातोय आणि एवढं सगळं वाढत जातंय त्याच्याबरोबर आपलं प्रॉफिटही नॉर्मली वाढत जायला पाहिजे. पण इकडे सगळं उलटं का होतंय थोडंसं मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. आता आपण प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंट बघितल्यानंतर तुम्हाला खूप चांगलं पिक्चर क्लिअर होणार आहे. मार्च 2016 साली सेल झाला होता 1490 कोटीचा, एक्सपेन्सेस होते 775 कोटी. 2020 साली 2124 कोटी रुपयाचा सेल झाला पण एक्सपेन्सेस मात्र 431 कोटी. इकडे बघू शकता 776, 802, 709 डायरेक्ट 431 कोटीवर. 2021 साली 388 कोटी एक्सपेन्सेस झाले. जरी सेल 2194 कोटी झाला असला तरीसुद्धा सेल वाढतोय पण एक्सपेन्सेस कमी होत आहेत. डायरेक्ट आपण बघू नेट प्रॉफिट काय सांगतं. 478 कोटी 2016 साली प्रॉफिट झालं होतं. मार्च 2017 साली 550 कोटीचं प्रॉफिट होतं. मार्च 2020 साली मात्र 1262 तीन अंकी फिगर यांनी क्रॉस केली आणि मार्च 2021 मध्ये 1326 कोटी रुपये. म्हणजेच प्रॉफिट कंटिन्युअसली वाढत आहे, एक्सपेन्सेस कमी होत आहेत. आता साधा विचार करा ना, एखादा प्रोडक्ट बनवण्यासाठी खर्च तर वाढतच जाणार. खर्च का वाढणार? कारण त्याचा सेल पण वाढतोय. एक प्रोडक्ट बनवण्यासाठी एक ठराविक खर्च येतोय तर तो खर्च तेवढाच राहील पण क्वांटिटी वाढत जात आहेत, सेल वाढत जातोय म्हणून खर्चसुद्धा त्याचा वाढतच जाणार आहे, सोबत प्रॉफिटसुद्धा वाढत जाणार आहे. पण इकडे काय होतं आहे, सेल वाढत जातोय, प्रॉफिट पण वाढत जात आहे पण खर्च मात्र कमी होत जातोय. याचं कारण काय आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. समजा कंपनी मॅनेज करते 10,000 कोटी रुपये. ॲसेट अंडर मॅनेजमेंट ही AMC मॅनेज करत आहे आणि त्यासाठी खर्च येतोय 100 कोटी रुपयांचा. आता 10,000 कोटी मॅनेज करण्यासाठी 100 कोटीचा खर्च तर येतोय पण अवेअरनेस वाढत गेला, लोकांची इन्व्हेस्टमेंट वाढत गेली, खूप सारे लोक याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू लागले. 10,000 कोटीचा आत्ता मात्र 1,00,000 कोटी रुपये याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट झाली. डायरेक्ट ही इन्व्हेस्टमेंट एवढ्या पटीने वाढत गेली म्हणजेच सेल वाढला. पण त्याच्यामागे रिसर्च करण्यासाठी जी टीम होती ती अप्रॉक्सिमेट तेवढीच राहिली, त्याच्यामध्ये तर जास्त खर्च करावा लागणार नाही. त्या लोकांची मॅनेजमेंट करण्याची जी कॉस्ट असेल ती मात्र खूप जास्त पटीने वाढणार नाही, अप्रॉक्सिमेट तेवढीच राहील. म्हणून ही जी पहिली 100 कोटीची कॉस्ट आली होती ती डिक्रीज होऊ लागेल. कारण पहिला 10,000 कोटी सेल होता, नंतर डायरेक्ट तो 1,00,000 कोटी झाला. ॲज कम्पेअर टू 10,000 कोटी 1,00,000 कोटी खूप जास्त आहे पण खर्च तेवढाच येतोय किंवा कम्पेरेटिव्हली तो कमीसुद्धा होत जाऊ शकतो कारण व्हॉल्यूम वाढला आहे. म्हणूनच सेल वाढला, सेल वाढल्यामुळे प्रॉफिट वाढलं, प्रॉफिट वाढूनसुद्धा त्यांचे एक्सपेन्सेस कमी आहेत आणि हीच ब्युटी मला पुढे अट्रॅक्ट करत आहे. लक्षात घ्या, आत्ता कुठं लोकांची स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्याची टेंडन्सी बनत आहे आणि ती पुढे जाऊन वाढत आहे आणि याचं एकमेव कारण व्याजदर कमी होतोय. व्याजदर कमी होतोय म्हणून लोक स्टॉक मार्केटकडे अट्रॅक्ट होत आहेत. ज्या लोकांना ॲक्टिव्हली ट्रेडिंग करायचं नाही, इन्व्हेस्टिंग करायचं नाही, स्वतःच्या डोक्याला जास्त त्रास करून घ्यायचा नाही, ते लोक सिम्पली विचार करतात मी रिचमीवर जाणार आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार, मला जास्त त्रास नको आहे. तर अशा लोकांची संख्या वाढत आहे आणि सोबतच ज्यांना डायव्हर्सिफिकेशन करायचं आहे, स्टॉक मार्केटमध्ये पण इन्व्हेस्टमेंट आहे, FD मध्ये पण आहे पण माझी AMC मध्ये पण इन्व्हेस्टमेंट पाहिजे, म्हणजेच म्युच्युअल फंडमध्ये पण इन्व्हेस्टमेंट मला करायची आहे म्हणून मी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतोय, जेणेकरून या लोकांची संख्या इंडियामध्ये वाढत आहे आणि ही संख्या जेवढी वाढेल तेवढा यांना फायदा होणार आहे, कंपनी प्रॉफिटेबल बनत जाणार आहे. कॅश फ्लो बघितला तर खूप चांगला आहे. इकडे तुम्ही बघू शकता कॅश फ्लो इकडे आहेच. सोबतच जर आपण अजून पुढे गेलो तर आपल्याला शेअर होल्डिंग पॅटर्न बघायला मिळेल आणि शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने जाणवेल, 2018 पासून शेअर होल्डिंग थोडंसं प्रमोटरचं कमी झालंय पण FIIs यांचं इन्व्हेस्टमेंट वाढत गेली आहे. DIIsने सुद्धा याच्यामध्ये बुलिश असल्यामुळे वाढत जात आहेत. फक्त 2018 पासून मी तुम्हाला दाखवतोय, 1.91 पासून डायरेक्ट 6.57, FIIs जर तुम्ही बघितलं तर 3.75 पासून डायरेक्ट 9.14. म्हणजेच हे सगळे लोक याच्यामध्ये बुलिश आहेत पण पब्लिक मात्र 11.53 पासून 10.41 वर पोहोचलंय. कारण पब्लिकला वाटतं याच्यामध्ये बुलिशनेस नाही, पब्लिकला याच्यामध्ये जास्त अवेअरनेस नाही, इथेच आपण चुकतोय. हे सगळे स्मार्ट इन्व्हेस्टर याच्यामध्ये बुलिश आहेत आणि आपण मात्र निगेटिव्ह होत चाललो आहे आणि इन्व्हेस्टमेंट कमी करत चाललो आहे. आता सर्वात शेवटी आपण टेक्निकल ॲनालिसिस करणार आहोत. चार्टवर जाऊन आता बघूयात हे चार्ट्स आपल्याला काय सांगतायत, कशाप्रकारे स्टॉकमध्ये मूवमेंट होते. जर आपण बघितलं तर हाय इकडे बनवला होता अराउंड नोव्हेंबर 2020 साली. इकडे टोटल आपण याची प्राईस जर बघितली तर 3800 रुपयाच्या आसपास हा स्टॉक ट्रेड करताना दिसत होता.
स्टॉक कंटिन्युअसली अप ट्रेंड मध्ये गेला, तिथून थोडा खाली आला, पुन्हा कन्सॉलिडेशन होऊन पुन्हा खाली आला आणि इथून मात्र पुन्हा हा बुलिश ट्रेंड आपल्याला पाहायला मिळाला आणि एका रेंजमध्ये हा मुवमेंट करतोय. इथून हा पुन्हा ब्रेकआउट देण्याचे चान्सेस आहेत, याचा हाय इझिली हा ब्रेक करू शकतो. पण शॉर्ट लेवलला जर आपण थोडंसं याला झूम करून बघितलं तर तुम्हाला दिसेल एक मोठा डाऊन ट्रेंड इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. स्टॉक पुन्हा खाली आला आणि ही गोष्ट आपल्या फायद्याची आहे. हा सपोर्ट झोन आहे, या झोनमध्ये हा स्टॉक ट्रेड करेल आणि पुन्हा ब्रेकआउट देण्याचे चान्सेस आहेत. तुम्हाला हवं तर इकडे स्टॉप लॉस लावू शकता. हा स्टॉप लॉस कन्सिडर करून या लेवलला तुम्ही बाय करू शकता. जर थोडंसं मी अजून तुम्हाला डीपली दाखवण्याचा प्रयत्न करतोय, हा असेल तुमचा स्टॉप लॉस. 2700 रुपयांचा आपण स्टॉप लॉस लावू शकतो किंवा त्याच्यापेक्षा थोडासा वर आपण लावू शकतो, 2730 लेवलपर्यंत, 2700 ते 2730 आणि 2800 लेवलला आपण बाय करू शकतो. फक्त 100 रुपयाचा स्टॉप लॉस असेल, पण टार्गेट मात्र आपलं खूप चांगलं आहे. अराउंड 3400 आपण टार्गेट ठेवू शकतो, पण पहिलं टार्गेट आपण इझिली अचीव करू शकतो, ते टार्गेट असेल 3200 रुपयाचं. 3200 रुपयाचं पहिलं टार्गेट असेल आणि इकडे 3400 रुपयाचं दुसरं टार्गेट असेल, ज्याला आपण S2 म्हणतोय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्टॉप लॉस असेल 100 रुपयाचा, पण टार्गेट असेल आपलं पहिलं 400 रुपयाचं. 1:4 इकडे रिस्क टू रिवॉर्ड रेशो आहे, खूप चांगला आपण याला मानू शकतो आणि मार्केट बुलिश आहे. खूप साऱ्या मार्केटमध्ये न्यूज आहेत की मार्केट डाऊन जाऊ शकतं, पण माझा अंदाज आहे मार्केट बुलिश आहे. हां, छोटं मोठं करेक्शन येईल, थोडंसं मार्केट खाली येईल, पण ते पुन्हा वर हे जाणारच, कारण मार्केटमध्ये खूप साऱ्या अफवा उठत आहेत की मार्केट डाऊन होऊ शकतं, क्रॅश होऊ शकतं. होणार, नो डाऊट, मार्केटची टेंडन्सी असते. थोडंसं करेक्ट होऊन ते पुन्हा वर जातं, मागचा हाय ब्रेक करून पुन्हा एक हायर हाय बनवतं. जसं HDFC आहे, तसाच अजून एक स्टॉक मी तुम्हाला सांगतोय, तो म्हणजे निपॉन इंडियाचा. निपॉनमध्ये सुद्धा मी खूप चांगल्या प्रकारे बुलिश आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता, जवळपास मार्केट अप ट्रेंडमध्ये गेलं आणि पुन्हा डाऊन आलं. हा काळ होता कोविडचा, पण कोविडनंतर एक कन्सिस्टन्सी याच्यामध्ये पाहायला मिळते. एका चॅनेलमध्ये हा स्टॉक वर जातो आहे, कन्सिस्टंटली वर जातो आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे. इकडे जर पुन्हा मी तुम्हाला झूम करून दाखवलं तर इकडे तुम्हाला पाहायला मिळेल, स्टॉक हा कंटिन्युअसली एक चॅनल बनवतो आहे आणि चॅनलमध्ये मुवमेंट करतो आहे. अराउंड 475 ते 450 दरम्यान याचा हाय होता, इकडे तुम्ही बघू शकता, आणि तिथून हा स्टॉक अजूनही खाली आहे, याचा हाय हा ब्रेक करू शकतो इझिली. हा स्टॉक अजून खूप जास्त पोटेन्शियल ठेवतो आहे आणि चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतो, पण सगळ्यात जास्त मी HDFC अजूनही बुलिश आहे, कारण HDFC खूप जास्त ॲग्रेसिव्हली त्यांचे प्लॅन्स घेऊन येतो आहे. आता ही न्यूज आहे की HDFC डिस्काउंट ब्रोकिंगमध्ये सुद्धा उतरत आहे, म्हणजेच स्टॉक मार्केट सेक्टरमध्ये HDFC खूप चांगले ॲग्रेसिव्ह प्रोडक्ट घेऊन येतं आहे, जे खूप मोठ्या प्रमाणावर कॉम्पिटिशन देणार आहे त्यांच्या कॉम्पिटेटरला, चांगली फाईट तो देऊ शकतो. म्हणून जर तुमचा विचार असेल HDFC इन्व्हेस्ट करायचा AMC, तर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. मी सांगतोय म्हणून नव्हे, मी तुम्हाला रिसर्च प्रोव्हाइड करण्याचं काम करतोय, एज्युकेशन प्रोव्हाइड करण्याचं काम करतोय. तुम्ही तुमचा डिसिजन घेऊ शकता. जर तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस शिकायचं असेल तर आमचा कोर्स जॉईन करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही अपडेट किंवा यासारख्या अनेक अपडेट्स तुम्हाला आधी घ्यायच्या असतील, एज्युकेशनल कंटेंट खूप आधी बघायचं असेल, तर लवकरात लवकर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून डीमॅट अकाउंट ओपन करा, तुम्हाला एक आमचा प्रीमियम ग्रुप जॉईन करता येईल. तर डीमॅट अकाउंट ओपन करा आणि दिलेल्या नंबरवर कॉल करा, जेणेकरून तुम्हाला प्रीमियम ग्रुपमध्ये जॉईन होता येईल. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, त्यामुळे आमच्या एफर्ट्सना ॲप्रिशिएट करण्यासाठी लाईक करा, शेअर करा, तुमचं मत मला कमेंट करून कळवा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.